चॅप्टर नंबर 7 मराठी क्लास 5 तेनालीरामचे चातुर्य. चातुर्य का मतलब हुशारी या क्लेवरनेस. विजयनगरचे राजे कृष्णदेवराय यांच्या दरबारात हास्यकवी आणि मंत्री सहाय्यक म्हणून तेनालीराम यांची नियुक्ती केली होती. हास्यकवी तेनालीराम अतिशय हुशार, जाणकार, हजरजबाबी व चतुर असे व्यक्तिमत्व होते. त्यांना व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी त्यांना विकट कवी या टोपण नावाने ओळखले जायचे. टोपण नाव पेट नेम. ते आपल्या युक्त्यांसाठी प्रसिद्ध होते. अनेक वेळा महाराज कृष्णदेवराय यांना राज्यातील त्रासातून मुक्त करण्यासाठी तेनालीराम मदत करत असत. त्यांच्या बौद्धिक युक्ती व ज्ञानाशी संबंधित बऱ्याच कथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक या पाठात दिली आहे. एक दिवस राजा कृष्णदेवराय काही कारणामुळे तेनालीरामवर नाराज झाले होते व रागाने त्यांनी भरलेल्या दरबारात उद्यापासून मला दरबारात तुझे तोंड दाखवू नकोस असे तेनालीरामला सांगितले. त्यावेळी तेनालीराम दरबारातून बाहेर निघून गेला. दुसऱ्या दिवशी महाराज जेव्हा दरबाराजवळ येत होते तेव्हा त्यांना एका चुगलखोराने तेनालीरामने तुमच्या आदेशाचे पालन केले नाही, ते दरबारात उपस्थित आहेत हे सांगून भडकविले. हे ऐकून महाराज भयंकर चिडले. तो चुगलखोर दरबारी पुढे म्हणाला, तुम्ही तेनालीरामला स्पष्ट सांगितले होते की दरबारात आलास तर चापकाचे फटके मिळतील, पण त्यांनी याची सुद्धा परवा केली नाही. आता तर तेनालीराम आपल्या आदेशाचे पालन करणे शक्यच नाही. राजा दरबारात आला. राजाने बघितले की तेनालीराम डोक्यात मातीचा एक माठ घालून काहीतरी विचित्र हावभाव करत आहे. त्या माठाच्या चारही बाजूंना प्राण्यांच्या तोंडाचे चित्र बनवले होते. ते पाहून महाराज तेनालीरामला म्हणाले की तेनालीराम हा काय मूर्खपणा चालवला आहे, तू माझ्या आज्ञेचे पालन केलेले नाही. शिक्षा म्हणून तुला चापकाचे फटके देण्यात येणार आहेत, त्यासाठी तयार राहा. हे ऐकल्यावर माठा तोंड लपून बसलेला तेनालीराम म्हणाला, मी कोणत्या आज्ञेचे पालन केले नाही महाराज. तुम्ही बोलला होतात की उद्या मला दरबारात तुझे तोंड दाखवू नकोस. तुम्हाला माझे तोंड दिसते आहे का? हे देवा, मला कुंभाराने फुटलेला माठ तर नाही ना दिला. हे ऐकताच महाराजांना हसू आले व ते तेनालीरामला म्हणाले, तुझ्यासारख्या बुद्धिमान आणि हजरजबाबी माणसावर कोणी नाराज होऊ शकत नाही. आता हा मातीचा माठ डोक्यावरून काढ व आपल्या जागेवर आसनस्थ हो. हजरजबाबीपणा याने तुरंत उत्तर देने की कला. एक दिन क्या हुआ, राजा कृष्णदेवराय जी को तेनालीराम पे बहुत गुस्सा आया या फिर वो नाराज हो गए उनसे और बोले कि कल से मुझे तुम्हारा मुंह मत दिखाना. तो तेनालीराम वहां से चले गए. दूसरे दिन तेनालीराम वहाँ पे प्रेजेंट थे दरबार में. तो एक चुगलखोर ने बोला कि देखो तेनालीराम तो आया है महाराज, आपके आदेश का उसने पालन नहीं किया. आपने बताया था ना कि अगर आप आओगे यहाँ पे तो आपको चाबुक से मारा जाएगा, फिर भी वो आया है, उसकी परवाह उसने नहीं की और वो आपके आदेश का पालन नहीं करेगा. अभी राजा तो पहले से चिड़े हुए थे. तो जब राजा दरबार में आए उन्होंने देखा कि तेनालीराम उसके सिर के ऊपर एक मटका पहना हुआ है और उस मटके पे चार बाजू में चार एनिमल्स के चित्र बने हुए हैं चेहरे के. तो महाराज बोले, ये क्या चला के रखा है, ये क्या बेवकूफ़ी भरा काम किया है तुमने, क्या कर रहे हो, ये तुमने मेरे आज्ञा का पालन नहीं किया है तो अभी तुम्हें शिक्षा मिलेगी, चाबुक से तुमको मारा जाएगा, तो तैयार हो जाओ. तो तेनालीराम बोले कि मैंने कौन से आदेश का पालन नहीं किया, आज्ञा का पालन नहीं किया महाराज. आपने क्या बोला था, मुंह मत दिखाना, तो मेरा मुंह आपको दिख रहा है क्या? और बहुत हास्य से या जोक से बोला कि अरे अरे बाप रे, शायद वो कुम्हार ने मुझे फूटा हुआ घड़ा तो नहीं दिया, मटका तो नहीं दिया, आपको मेरा चेहरा तो नहीं दिख रहा ना. तो ये सुनकर राजा को हंसी कंट्रोल नहीं हुई और तेनालीराम को बोला, राजा की आप बहुत बुद्धिमान हो और हजरजबाबी हो, यानी आपको तुरंत उत्तर देने की कला है आप में और आप बुद्धिमान भी हो, इसलिए आपसे कोई नाराज नहीं हो सकता. तो आप ये मिट्टी का जो घड़ा है वो अपने सिर से निकाल दीजिए और अपनी जगह पे आसनस्थ हो जाइए, बैठ जाइए. सिमिलर वर्ड्स आदेश आज्ञा ऑर्डर, चाबुक असूड विप, उपस्थित हजर प्रेजेंट, हावभाव अभिनय गेस्चर, बुद्धिमान हुशार इंटेलिजेंट, चातुर्य हुशारी क्लेवरनेस, दरबार राज्यसभा रॉयल कोर्ट, नाराज नाखुश डिससेटिस्फाइड, माठ मड़के अर्दन पॉट, तोंड मुख माउथ फेस, चुगलखोर चुगली करणारा हु बैक बाइट्स, विचित्र नाना तरेचा वेरियस स्ट्रेंज, हजर जवाबी त्वरित व योग्य उत्तर देणारा रेडी विथ एन आंसर, विरुद्धार्थी शब्द उपस्थित अनुपस्थित प्रेजेंट अबसेंट, नाराज
खुश समाधानी, डिससॅटिस्फाय सॅटिस्फाय, स्पष्ट अस्पष्ट, क्लिअर नॉट क्लिअर, हसू रडू, लॉफ क्राय. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. दरबारात आलास तर चापकाचे फटके मिळतील. तुझ्यासारख्या बुद्धिमान आणि हजरजबाबी माणसावर कोण नाराज होऊ शकत नाही. तेनाली राम हा काय मूर्खपणा चालवला आहे? मला कुंभाराने फुटलेला मडका तर नाही ना दिला. कोण कोणास म्हणाले, तुम्हाला माझे तोंड दिसते आहे का? तेनाली राम राजाला म्हणाला. तू माझ्या आज्ञेचे पालन केलेले नाही, राजा तेनाली रामला म्हणाला. आता तर तेनाली राम आपल्या आदेशाचे पालन करणे शक्यच नाही, चुगलखोर राजाला म्हणाला. चूक की बरोबर ते सांगा. तेनाली राम डोक्यात काचेचा माठ घालून विचित्र हावभाव करत होता. चूक. तेनाली राम डोक्यात मातीचा माठ घालून विचित्र हावभाव करत होता. तेनाली रामला लोहाराने माठ दिला, नाही कुंभाराने माठ दिला. लोहार कसा माठ देईल? तेनाली रामने माठात तोंड लपवले होते. बरोबर. तेनाली रामला शिक्षा म्हणून चापकाचे फटके मिळणार होते. तर बरोबर आहे आय थिंक, पण इथे माझ्या पुराणी कावर चुकलेले माहित नाही, बघायला लागेल, मी चेक करते. खालील वाक्यांमध्ये योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पूर्ण लिहा. विरामचिन्हे पंक्चुएशन्स. मी कोणत्या आज्ञेचे पालन केले नाही महाराज? क्वेश्चन मार्क. हे देवा, मला कुंभाराने फुटलेला माठ तर नाही ना दिला. हे देवाच्या नंतर उद्गार वाचक चिन्ह, एक्सक्लेमेटरी मार्क आणि क्वेश्चन मार्क लास्टला. तेनाली राम हा काय मूर्खपणा चालवला आहे? क्वेश्चन मार्क. तेनाली राम आपल्या आदेशाचे पालन करणे शक्यच नाही. इथे डबल इन्व्हायटेड कॉमा पण येईल, कारण हे कोणाचे तरी डायलॉग आहे. इथे पण डबल इन्व्हायटेड कॉमा यायला पाहिजे, इथे पण यायला पाहिजे वरती डबल इन्व्हायटेड कॉमा. सगळीकडे द्यायला विसरू नका. जिथे डायलॉग्स आहेत जे बोलले गेले तिथे डबल इन्व्हायटेड कॉमा द्यायला हवा आहे. टीचरने तुम्हाला दिलाय की नाही माहित नाही, माझ्या पोरांनी लिहिला नव्हता, आय थिंक मी इथे करेक्ट केलाय. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हे लक्षात ठेवा, अगर आपको बोला जाए की थोडक्यात उत्तरे लिहा तो दो तीन लाईन में कम से कम उत्तर आना चाहिए, क्योंकि वो शायद दो मार्क के लिए आ जाएगा. अगर ऐसा बोला हो की एका वाक्यात उत्तरे लिहा, राइट द आंसर इन ओनली वन सेंटेंस, तो एक मार्क के लिए है तो एक सेंटेंस में लिखा तो चलेगा. मगर अगर थोड़क्यात उत्तरे लिया, राइट इन ब्रीफ बोला है, आंसर इन ब्रीफ बोला है, तो आपको दो या तीन लाइन में ऐसे उत्तर आना चाहिए. चुगलखोराने महाराजांकडे कोणती चुगली केली? चुगलखोराने महाराजांकडे चुगली केली की तेनालीरामने तुमच्या आदेशाचे पालन केले नाही, ते दरबारात उपस्थित आहे. तुम्ही तेनालीरामला दरबारात आल्यावर चापकाचे फटके मिळतील असे सांगूनही त्यांनी काही परवा केली नाही. आता तर तेनालीराम आपल्या आदेशाचे पालन करणे शक्यच नाही. तेनालीरामने आपले तोंड दिसू नये म्हणून कोणती युक्ती केली? युक्ती आणि आयडिया. कोणती आयडिया उसने लगाई? राजाने तेनालीरामला त्याचे तोंड न दाखवण्याची आज्ञा केली होती, त्यामुळे आपले तोंड राजांना दिसू नये म्हणून तेनालीरामने आपल्या डोक्यात मातीचा एक माठ घातला व दरबारात हजर झाला. डोक्यात माठ घालून तो काहीसे विचित्र हावभाव करत होता. त्या माठाच्या चारही बाजूंना प्राण्यांच्या तोंडाचे चित्र बनवले होते.